पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील रांजणगाव MIDC मधील MEPL कंपनीतून विषारी पाण्याचा व रसायनांचा पाझर होऊन तो निमगाव भोगी गावातील ओढ्यात येऊन तेथील शेतकऱ्यांच्या शेतांचे व जनावरांचे नुकसान होत असल्याचे आरोप व त्यासाठी अनेक आंदोलने परिसरातील लोकांनी कंपनी विरोधात केली आहेत. याआधीही कंपनीच्या विरोधात अनेक आंदोलने लोकांनी केलेली असून अगदी आमदार, खासदार, मंत्री, वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनीही यावर आतापर्यंत तोडगा काढता आलेला नाहीये. परंतु आता खुद्द निमगाव भोगीचे सरपंच उत्तम व्यवहारे यांच्या 50 शेळ्यांपैकी 4 शेळ्या या ओढ्यातून वाहणारे हे दूषित पाणी सोमवार दिनांक 7 नोव्हेंबर 2022 रोजी संध्याकाळी पिल्याने मरण पावलेत. लागलीच तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय शिरूर विभागाचे सहायक आयुक्त डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी टीम पाठवून सुमारे 46 शेळ्यांवर प्रथमोपचार करत त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. मृत 4 शेळ्यांचे शवविच्छेदन दिनांक 8 नोव्हेंबर रोजी शिरूर येथे पशुधन विकास अधिकारी डॉक्टर गोरख सातकर व डॉक्टर रमेश यादव यांनी करून त्यांचे नमुने न्यायवैद्यकीय तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब पुणे येथे पाठवलेले आहेत. डॉक्टरांच्या टीमने वेळीच प्रथमोपचार करत अनेक शेळ्यांचे प्राण वाचवल्याने शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. नेमका काय प्रकार घडलाय याबाबत बाधित सरपंचाकडून थेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी, पाहुयात. दिनांक 7/11/2022 रोजी रात्री 8 च्या दरम्यान मला निमगाव भोगी येथील सरपंच श्री व्यवहार यांचा फोन आला. 2 शेळ्या मेल्या असा फोन आला. मी ताबडतोब आमची 2 माणसं तिथं पाठवून जास्तपर्यंत 4 शेळ्या मेलेल्या होत्या. बाकीच्या शेळ्यांना उपचार करून त्या वाचवण्याचा प्रयत्न केला. दिनांक 8/11/2022 रोजी त्यांनी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. पोलीस स्टेशनवरून मला पत्रव्यवहार झाल्यानंतर 4 शेळ्यांचे मी पोस्टमॉर्टम रिपोर्ट केलेले आहे. त्यांचे फिशरा फॉरेन्सिक लॅब पुणे येथे पाठवित आहे. त्यांचा फॉरेन्सिक लॅबचा रिपोर्ट आल्यानंतर रोगाचे क्लिअर निदान होण्यास मदत होईल. काल 4 वाजता माझी मंडळी MIDC महाराष्ट्र पॉवर शेजारी आमचं क्षेत्र आहे त्या क्षेत्रात शेळ्या चारत असताना काल 5 वाजता घरी निघत्या वेळेत पाणी पिल्या आणि ते पाणी पिल्याच्यानंतर घरी गेल्यावर आमच्या 4 शेळ्या मृत्युमुखी पावल्या. त्यानंतर डॉक्टर साहेब आले पशुखाद्य, त्यांनी उपचार करून 50 शेळ्यांना इंजेक्शन मारून व्यवस्थित केलं. कारण की या गेले 15 वर्षे झाले या महाराष्ट्र पॉवरवर आमचे वारंवार कागदपत्र असून त्यांनी आजपर्यंत कोणीही प्रयत्न केलेले नाहीत. शिवाजीराव आडराव पाटील खासदार, अमोलजी कोल्हे व नामदार दिलीपराव वळसे पाटील, अशोक बाप्पू व तहसीलदार यांना सर्वांना पत्र देऊन 15 वर्षे झाले आम्ही आमचे निमगाव भोगी कटाळलेला आहे तरी तिथं काही विलाज होत नाही. परंतु मी आता तहसीलदार व पोलीस स्टेशन, महाराष्ट्र पॉवर आणि MIDC ऑफिसला पत्र देणार आहे. कारण माझी या गावची एवढी परिस्थिती बिकट झाली ह्या पाण्यामुळं. परंतु मी 22-20 तारखेपर्यंत त्यांना मुदत दिली. 20 तारखेच्या पुढं मी उत्तम व्यवहारी सरपंच या नात्याने मी माझं कसंही होऊ पण गावाच्या दृष्टिकोनाने गावाचं चांगलं व्हावं, जनावरांचे व्यवस्थित राहावा म्हणून मी 20 तारखेला उपोषणला बसणार आहे. अमर उपोषण केल्याशिवाय मी राहणार नाही. ज्यावेळेस महाराष्ट्र पॉवर कंपनी बंद होईल त्यावेळेसच मी तिथून उठल्या जाणार आहे. ही सर्व खासदारांना, आमदारांना व तहसीलदारांना विनंती करून थांबतो.